सात वर्ष तुम्ही जवळजवळ प्राथमिक शाळेच्या सव्वा सात आहात. आईचं बोट म्हटल्यानंतर शिक्षकाचं बोट भरलं हे निश्चितच कराय. माध्यमिक शाळेमध्ये आपण पाहतो, माध्यमिक शाळेत काय असतं, पाच वारे असते. एक तास संपला की दुसरा, दुसरा तास संपला की तिसरा. प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक असतात. म्हणावा तसा तितका लढा विद्यार्थ्यांना शिक्षकांचा पाहायला मिळतात. तो खरा पाहायचा असेल तर तो प्राथमिक शाळेमध्येच पाहायला मिळतो. म्हणजे मायेचा जो किंवा आपुलकीचा अस्थिचं जे नातं आहे ते प्राथमिक शाळेपर्यंतच पहिली ते सातवीपर्यंत घडलेलं असतं. त्याला खरं महत्व आहे, तो खरा पाया आहे. आणि तो जर पक्का चांगला मजबूत झाला, इथं जर चांगले संस्कार झाले, तर तो विद्यार्थी माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तो कुंभार मॅडमच्या भाषेमध्ये तो ट्रॅक सोडणार नाही, ही नक्कीच खात्री आहे. त्याच्यात आता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्र हो, जग बदलतंय, खूप मोठे आव्हान आहे आणि हे स्पर्धेचं युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर खरंच मित्रांनो खूप अभ्यास केला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, त्याशिवाय आपली प्रगती नाही. म्हणजे अशी कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील. म्हणजे हे स्पर्धेचं युग असल्यामुळे आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे, तर पर्याय नाही. म्हणजे आपण कुठं आहोत, आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करू. त्या दृष्टीने आता एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी आयुष्यामध्ये, ही खुणगाठ बांधून किंवा मी जाता जाता तुम्हाला सांगतो की नेहमी आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असा तर सकारात्मक दृष्टिकोन. मला येत नाही म्हणायचं नाही कधीच, मला ते येणार, मी ते शिकणार आणि मी ते करणार असं आयुष्यामध्ये नेहमी आपल्या मनाशी खुणगाठ बांधायची. मला काही येत नाही असं म्हणायचंच नाही. निगेटिव्ह अप्रोच म्हणजे नकारात्मक भूमिका आपण ठेवायचीच नाही. सकारात्मक दृष्टीनं म्हणजे मला ते येत आहे आणि मी ते शिकणार आहे, मी ते करणार आहे, नाही असं म्हणायचं नाही. हे जर तुम्ही पक्क मनाशी ठरवलं तर कुठला अभ्यासक्रम अवघड असू द्या, तो कसा सोपा करायचा तुमच्या त्या मानसिकतेवरती अवलंबून राहील. तुमची मानसिकता जर सकारात्मक असेल तर 10 वेळा त्याचा तुम्ही अभ्यास करा. 10 जणांना विचारा मला हे एक्झाम्पल सुटत नाही, मला हे सांगा. म्हणून पहिल्यापासून असं ध्येय ठेवायचं की मला येत नाही म्हणायचं नाही, मला ते येत आहे, मला ते येणार आहे आणि मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते मी सोडवणार आहे, नक्की मला ते यश मिळणार आहे असं तुम्ही नेहमी. आता कसं आहे, वय वाढत तसं मॅच्युरिटी वाढते हळूहळू. 7वीची तशी आता 13-14 वर्षाची मुलं तुम्ही आहात, तुम्हाला सांगितलेलं चांगलं समजतं. कुंभार मॅडमनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच तुम्ही आपल्या घराचं, आपल्या गावाचं, पर्यायाने शाळेचं नावलौकिक वाढवावं किंवा उज्ज्वल असं यश संपादून म्हणजे सगळ्यांना मोठेपणा द्या, निश्चितच आम्हाला खात्री आहे. वडगावची मुलं खूप हुशार आहेत, चांगले आहेत, अभ्यासवृत्तीचे आहेत आणि इथले शिक्षक चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतात, यात शंका नाही. संकट संख्या आपण पाहिली या भागामध्ये सगळ्यात जास्त मॅडम आपल्या वडगावाली पट आहे, खूप पट आहे. माध्यमिकची परिस्थिती पाहता म्हणजे 20 लाख तुकडी असते तरी सुद्धा ती काही वेळेला भरत नाही. आपल्याला माहिती आहे आपण काय करतो, म्हणजे आपल्या शिक्षक सहकार्यांना म्हणजे इथं चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळतं त्याचा फायदा चांगला घ्यायचा. पुढेही तुम्हाला माध्यमिक शिक्षक चांगले शिक्षण चांगलं मिळेल पण ते आपण ग्रास्प करून घेतलं पाहिजे. हल्लीची पिढी शार्प आहे, खूप समजतं, आकलन शक्ती फार मोठी आहे या लोकांची, ग्रास्प करायला म्हणतो. पण ती योग्य ती वेळेला योग्य त्याचा वापर करायचा, नेहमी समजून घेतलं पाहिजे. किंवा काही वेळेला ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, फाजी रात्रीचा, त्याला काय अति सोपं आहे आणि आपण दुर्लक्ष करतो आणि नक्की परीक्षेमध्ये आपण ते फसतो. तर असं नाही करायचं, म्हणजे कुठलीही गोष्ट गौण आहे अशी समजायची नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब आपण गांभीर्याने घ्यायची, विचारपूर्वक घ्यायची आणि असा फाजी आत्मविश्वास कधीच ठेवायचा नाही. त्यामुळे आपण फसतो, आपली फसगत होते परीक्षेमध्ये. ठीक आहे, अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर वडगावने मला नाही माहिती, म्हणजे असं दुर्मिळ एखादं कुटुंब असेल की ज्याचे आई वडील अजिबातच शिकलेले नाही, बरोबर ना, थोडेफार तरी शिकलेले आहेतच. असं काय नाही की शिकलेल्या आई वडिलांची मुलं खूप हुशार किंवा चांगली असतात. मी माझंच आता व्यासपीठावर उभं राहिले, माझंच उदाहरण माझ्या घरचं सांगेन. अरे मॅडम, सपोज मॅडम
कुंभार मॅडमना माहिती आहे किंवा आगाव सरांना, लोखंडे सरांना माहिती आहे, निकम सरांना माहिती आहे, माझ्या आई वडिलांना काहीच लिहिता वाचता येत नाही बरं का, अजिबात लिहिता वाचता येत नाही. बघा गाव आमचं यळगाव आहे, माझ्या आई वडिलांना लिहिता वाचता येत नाही, पण माझा भाऊ जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, ठावरे मॅडमना माहिती आहे, साताराला जा जिल्हा आरोग्य अधिकारी, संपूर्ण जिल्ह्यातील सरकारी दवाखाने त्यांच्या अंडर आहे, राज्यात एम पी एस सीला पहिला आला तो डीएचओ केडरला, आई वडिलांना लिहिता वाचता येत नाही. या परिस्थितीची जाणीव ठेवून शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मी केंद्र काय, आमच्या मॅडम शिक्षिका आहे, आमच्या डीएचओ साहेबांच्या मॅडम एम डी डी जी असते, लोकतज्ञ आहे ती, ससून हॉस्पिटल पुण्याला, माझी थोरली भाऊ रेल्वे इंजिनियर आहे, पण आई वडिलांना लिहिता वाचता येत नाही. आई बाबाने आमच्या एवढंच केलं की आम्हाला जे भोगावं लागतं ते मुलांना भोगायला येऊ नये, म्हणून येत नसलं तरी काठी घेऊन बसणार आहे आमची. दहावीपर्यंत तुम्ही कधी मार खाल्लाय का? सातवीपर्यंत खाल्लं आई बाबाचं, आणि दहावीपर्यंत मार खायचो. ती परिस्थिती वेगळी होती, काठी घेऊन आई बसणारच, बस इथं मी स्वयंपाक करते, काय तुला करतोय मग आम्ही वाचतोय का काय करतोय, एकदा दोनदा दहा वेळा तसंच बसा, पण अकरा वेळेला तरी काहीतरी वाचत बसणार ना, बसवायची, बस वाच ही काय पण का. सांगायचं तात्पर्य असं की आई बाबा आपली सांगतात नेहमी अभ्यास कर अभ्यास कर, खरंच केला पाहिजे, त्याचं महत्व नंतर कळत. अभ्यासाला आपण वेळच्या वेळेला महत्व दिलं पाहिजे, त्या त्या परिस्थितीत एकदा वेळ निघून गेली की मग त्याचा उपयोग काही होत नाही, तो पुन्हा पाश्चात्य आपल्याला दुसरं काहीच करता येत नाही. मित्र असं करू नका, तुम्ही खूप हुशार आहात, पिढी चांगली आहे, ती चांगली घडावी, आणि नक्कीच या गावामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, काही एम पी सी सिलेक्टेड मुलं होतील, त्या दृष्टीनं त्याचं बीज आताच रोवलं पाहिजे, त्याची वाटचाल आतापासूनच केली पाहिजे, तर नक्कीच आपल्याला ते यश मिळेल. हायस्कूल सुद्धा चांगलं आहे, पुढचं आपण तसं पाहिलं तर थोडे नशिबवान आहोत, करायला सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळतं, बाहेरच्या आसपासच्या तालुक्यातनं जिल्ह्यातली मुलं करायला शिकायला येतात, कराड शिक्षणाची पण सातारापेक्षा कराडला शिक्षण चांगलं आहे, शिक्षणाची पंढरे म्हणाय हरकत नाही, पुण्याला जसं म्हणतो की नाही आपण, राज्यात मुंबईपेक्षा पुण्याला मानतो, पुण्याचं शिक्षण चांगलं आहे, आपल्याला जवळपास आता चांगल्या पद्धतीचं शिक्षण सुद्धा मिळेल, तेव्हा नक्की चांगल्या पद्धतीचं शिक्षण जर पुढे मिळण्यासाठी आपल्याला आतापासूनच सातवी असेल, पुन्हा दहावी असेल, बारावी असेल, या अशा महत्वाच्या परीक्षांमधून आपल्याला चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळण्यासाठी आतापासूनच कुंगाड बांधा. मी नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन विचार करून मी चांगला अभ्यास करेन, आणि आम्हाला जसं प्राथमिक शाळेमध्ये घडवलं त्याचं आम्ही पुढं यशामध्ये चांगल्या यशामध्ये कसं रूपांतर करू, अशी जाताना कुंगाड बांधून जायचं, आणि कुठेतरी आम्हाला पुन्हा भविष्यात ऐकायला मिळावं, अरे ही मुलं सातवीला होती, ओळखत नाही आता मुलं, मी कोळशीला होतो, 10-12 वर्ष पदवी शिक्षक म्हणून काम केलं, पुन्हा वेलोड राहिला, तिथून मला प्रमोशन मिळालं केंद्र, आता मुलं मोठी आहेत, काही इंजिनियर झालेली वगैरे मेडिकलला, असं मला ओळखलं का, अरे नाही नाव सांगायला लक्षात येतं, म्हणजे असं होतं, कधीतरी तुम्ही आम्हाला ओळखाला, तर तसं मला केंद्र झाल्यामुळं कसं आहे संबंध कमी मिळतो, म्हणजे वर्गाचा संबंध कमी होतो, आम्ही तपासणी घ्या निमित्तानं, वर्ग शिक्षक असल्यानंतर कायम दिवसभर वर्गात असतात, ती गोष्ट वेगळी, तसं वडगाववाणीमध्ये जास्त मला मिसळत आलं नाही, रेफ्री केंद्र अडीचनल चार्ज असल्यामुळं, दोन केंद्र असल्यामुळं येणार वर्गात जाणाऱ्यांना पण ठराविक नावं तेवढी माहिती, एकच केंद्र असतं तर मग सगळे पाठ झाले असते, आता तर रेफ्री मोठा आहे, म्हणजे खाजगी शाळेत जावं लागतं, ठीक आहे काय हरकत नाही, मला जेवढं समुपदेशन तुमचं करता येईल तेवढं मी वर्गामध्ये किंवा शाळेला भेट दिल्यानंतर शिक्षकांच्या बरोबर तुम्हालाही सांगायचं, त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच त्या आचरणात आणाल, आणि मी केंद्र या नात्यानं प्रशासकीय प्रशासनाच्या वतीनं तुम्हा सर्वांसाठी मी खरोखरच परमेश्वराजवळ शुभचिंतन करतो, ही वर्गावाहेरची मुलं नक्कीच चांगलं काहीतरी करून दाखवतील यात शंका नाही. पुन्हा एकदा